मस्त बदाम मस्त थोडे भिजवून ठेवले, त्याचे मोठे मोठे जाडसर काप कर. तुझ्या नानांची कौतुक काय कमी नाही आहे. ज्ञानामृतावर जाऊ नकोस. ऐकतोय ऐकतोय मी. तुम्ही ऐकाव म्हणूनच बोलतीये. सगळं सांगून ठेवते तिला. नाही उद्या म्हणाल संजीवनी कसली हौसच केली नाही माझी, ही साक्षीला असेल तेव्हा. मांजराला उंदीर साक्ष. वा हल्ली तुम्ही सासू असू ना जरा बनेल होत चाललाय ना. अरे आमची टोळी पण आम्हाला जरा भक्कम करायला हवी आता. माई फोन लागला. अगं बाई वाजतोय. हॅलो. हा काल ह्या नंबर वरून ना माझ्या सेलवर फोन आला होता. हा मला वाटतंय माझ्या बाबांचा होता. नाही 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 ते त्यांचा मोबाईल विसरून गेलेत घरी. तुम्ही सांगू शकाल का की कोणी केला होता फोन? ते 9:30 सुमारास केला होता. नाही नाही बरोबर आहे, मला माहिती आहे तुम्हाला नाही कळणार. मी वर्णन सांगते ना, असे गोरे घारे कुरळे केस, कपाळाला जांभळा टिळा. हो ना हो ना. थँक्यू थँक्यू सो मच. ते राहतात का तिथे? म्हणजे हा हॉटेलचा नंबर, सॉरी सॉरी मोबाईलचं दुकान, त्यांनी घेतला का नवा फोन? नाही मला सांगा कुठला नंबर आहे हा, म्हणजे ठिकाण. गाव गाव विचार गाव. हा गाव गाव कोणतं? पाचगणी. बर अच्छा ते परत. हॅलो हॅलो हॅलो. नाही ठेवलाच. पण ते बाबाच होते, बाबाच होते ते माई. थँक गॉड बाबा सुखरूपच. आणि त्यांनी त्यांनीच फोन केला मला. नाना आता काय करायचं? आता काहीही करायचं नाही, फक्त धीर धरायचा. त्यांनी स्वतःहून फोन केलाय ना, परत करतील बघ. हो ना नाना अगदी करतीलच करतील.